नमस्कार, आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज। हैदराबादहून कारने लातूरला येत असलेले लातूरातील राजासाहेब व राजाजी टेलरचे संचालक वाजिद पठाण व सोहेल गफूर शेख यांच्यासह हॉटेलमधील कामगार ओंकार कांबळे हे तिघे दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात ठार झाले आहेत। एका ऑटोरिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले व कार थेट हॉटेलमध्ये घुसली। वाजिद पठाण व सोहेल गफूर शेख यांचे नातेवाईक उमऱ्याला गेले होते। ते उमऱ्याहून विमानाने हैदराबाद येथे आले। त्यांना लातूरला आणण्यासाठी MH 24 BR 7868 या क्रमांकाच्या कारने हैदराबादला गेले होते। हैदराबादहून लातूरला परत येत असताना लातूर सोलापूर मार्गावर औषाजवळील CNG पंपाजवळील वळणावर एका ऑटोरिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले। कार अतिवेगाने एका हॉटेलमध्ये घुसली। या अपघातात वाजिद पठाण, सोहेल शेख यांच्यासह हॉटेलमधील कामगार ओंकार कांबळे ठार झाले आहेत। कारमधील 5 जणांपैकी 2 ठार झाले असून इतर 3 लातूरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार केला जात आहे। लोकाधिकार न्यूज।